शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून खासदार निलेश लंकेंचं अहमदनगरमध्ये आंदोलन सुरू आहे. लंकेंचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैलगाडी नेण्याचा प्रयत्न आता पाहायला मिळालेला आहे. पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरच निलेश लंकेंना अडवलेलं आहे. लंके आणि शेतकरी बैलगाडीसह जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करण्यावर मात्र त्यानंतरही ठाम आहेत. हे दृश्य आपण पाहतोय. नगरमधली आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे आक्रमक झालेले आहेत. कांदा प्रश्न असो किंवा दूध दरवाढीचा प्रश्न असो, यावरून निलेश लंके हे आक्रमक झाले.